नमस्कार, मी शर्वाणी पिल्ले। वपू काळेन लिखित दोस्त हा कथा संग्रह मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केला। त्यातली एक कथा मी आता वाचणार आहे। कथेचं नाव आहे टॅक्सी ड्रायव्हरची बायको। नाना मला ओळखलं। भर चौकात एका 24-25 वर्ष वयाच्या सुंदर मुलीनं मला अडवून विचारलं, ओळख पटेना? मला फार वेळ विचार करायला न लावता ती म्हणाली, मी कुसुम पटवर्धन, आताची सौ कुसुम भावे। लहानपणाची तुमची नॉटी गर्ल। टाळक्यात लख प्रकाश पडला, अगदी ट्यूबलाईटचा प्रकाश। स्मृतीचा धागा हाती लागता झरझर भूतकाळात गेलो। बरोबर, हीच कुसुम, राब पटवर्धनांची मुलगी, चौथी मुलगी, मोठे प्रस्त पटवर्धन म्हणजे 4 लाखांचा धनी। आता तुम्हाला जाम सोडणार नाहीये मी, माझ्या बिराडी चला, आत्ताच चला, अगदी आलंच पाहिजे। अगं पण मी कुठे नाही म्हणतोय, तू नको म्हणाली असतीस तरी आपण होऊन तुझ्या मागोमाग आलो असतो। चल। अस बाबासाहेबांची चौथी मुलगी तर ही काय झपाट्यानं काळ पळाला। छानच दिसत होती पोरगी। बाबासाहेबांना मी नेहमी म्हणायचो, बाबासाहेब तुमच्या 4 मुलीत कुसुम जरा निराळीच आहे बरं का? आकाश गडगडल्याप्रमाणे बाबासाहेब हसायचे। त्याची आज पुन्हा आठवण होऊन मी म्हणालो, काय म्हणतायत आमचे बाबासाहेब, ठीक आहेत ना? असावेत असा अंदाज आहे। म्हणजे काय ग, उत्तराचा हा कसला नवीन प्रकार? तीच तर मज्जा आहे। हे बघ, मी आहे म्हातारा, मला फार वेळ अशी पेचाट टाकू नकोस। बाबांचे आणि माझे वाकडे आले आहेत। सर्वात लाडक्या लेकीशी बाबासाहेबांचे भांडण, चेष्टेचा नवीन प्रकार दिसतोय हा। नाही नाना, चेष्टा नाही करत आहे मी, खरंच त्यांचे आणि माझे वाकडे आले। त्यांनी आणलेल्या मुलाला मी नकार दिला म्हणून ते माझ्यावर चिडले। हत्तीच्या एवढंच ना, मग काही वांदा नाही। तुला पहिले मूल झाले की जक्कत येतील आपण हो। अगदीच काही एखाद्या हातगाडीवाल्याशी लग्न नाही ना केलंस तू? चला नाना, तुमचं आपलं काहीतरीच। आम्ही तिच्या घरी पोचलो। कुसुमने दार उघडले, मला बाहेर बसायला सांगून ती आत गेली। मी बाहेरची खोली नीट न्याहाळू लागलो। खोलीतल्या वस्तूंवरून कुसुमच्या नवऱ्याचा उद्योगधंदा काय असावा याबद्दल अंदाज करता येईना। तिथे लावलेले 2-3 फोटो पाहून मात्र मी चाट पडलो। पहिले 2 फोटो नुसतेच एका टॅक्सीचे होते। तिसऱ्या फोटोत पहिल्याच फोटोतल्या टॅक्सीवर एक इसम बसला होता। डोळ्याला गॉगल, दाढीचे कुंट वाढलेले, गळ्यात मफलर। घरात लावण्यासारखा फोटो खचित नव्हता। थोडीशी नाखुशी व्यक्त करीत बाहेर आलेल्या कुसुमला मी विचारलं, कुणाचा ग हा फोटो? तुझ्या मिस्टरांचा नक्कीच वाटत नाही। त्यांचाच आहे तो, तिनं अभिमानानं उत्तर दिलं। माझा तोलच गेला, पाठीमागे खुर्ची होती म्हणून बरं झालं। जोरजोरात हसत कुसुम म्हणाली, आमच्या बाबांना पण असाच धक्का बसला होता तेव्हा। मला माझे शब्द पुन्हा आठवले, बाबासाहेब 4 मुली कुसुम जरा निराळीच मुलगी आहे बरं का? चांगलीच निराळी मुलगी निघाली होती की? हे पहा, मला धक्का वगैरे बसला नाही। त्याच्यामागे तुझं काहीतरी तत्वज्ञान असेल ह्याची मला खात्री आहे। तुम्हाला सगळी हकीकत सांग, मी ऐकतो। पण जर मला निव्वळ उल्लूपणा वाटला तर मात्र चहासुद्धा न घेता निघून जाईल, कुसुम सांगू लागली। खूप पैसेवाला नवरा प्रत्येक मुलीला मिळावा अशी बाबासाहेबांची महत्वाकांक्षा। आपल्याला आपल्या स्तोलाचे व मोलाचे जावई मिळावे यासाठी त्यांची धडपड, आणि त्याप्रमाणे त्यांना तसे जावई मिळाले सुद्धा। तुम्हाला माहीतच आहे, माझ्या 3 मेवण्यांपैकी 1 डॉक्टर आहे, 1 प्रसिद्ध वकील आहेत आणि 1 इंजिनियर आहे। बाबांनी माझ्यासाठी सुद्धा 1 डॉक्टर मुलगा पाहिला होता। त्याच्या दाराशी 2 मोटारी आहेत, मालकीचा बंगला आहे, इत्यादी गोष्टींची खात्री करून घेतल्यावरच त्याला माझा फोटो दाखवण्यात आला। त्याचप्रमाणे मलाही त्याचा फोटो दाखवण्यात आला। आणि नाना, फोटो पाहताच प्रथम दर्शनी माझ्या मनाला पहिली गोष्ट जर कोणती साठून गेली असेल तर ती हीच की फोटोवरून तरी हा माणूस लागवी किंवा प्रेमळ असेल असं दिसत नाही। माझ्या या कल्पनेला माझ्या एका मैत्रिणीनं पण दुजोरा दिला आणि आम्ही दोघींनी 1 डाव रचला। मी खूपच रमलो होतो। खुर्चीवर अधिक आरामात आसन स्थिर करून मी ऐकू लागलो। आमच्या त्या योजनेसाठी मी 2 दिवस त्या मैत्रिणीकडेच राहायला गेले आणि दुसरेच दिवशी सकाळी अंगावर अगदी फाटके तुटके कपडे घालून, केस गरीब बाईसारखे थोडेसे पिंजारून व डोक्यावरून घट्ट पदर घेऊन मला सांगून आलेल्या डॉक्टरच्या दवाखान्यात मी जाऊन बसले। दवाखान्यात खूपच गर्दी होती। रोख पैसे देऊनच औषध न्यावायचे अशी पद्धत होती तिथे। मी गरीब दिसल्यामुळे मला कुणीच विचारलं नाही। शेवटी माझी मीच उठून कंपाऊंडर जवळ गेले।
डॉक्टरांना भेटायचे असं सांगताच त्याने 10 रुपये मागितले. पैसे आत्ता आणायला विसरले, मला तपासून घेऊ दे, लगेच पैसे आणून देते, शेजारीच राहते मी, असे मी सांगितल्यावर कंपाऊंडर आत गेला. डॉक्टर त्याच्यावर खेकसलेच. इंग्लिशमध्ये ते म्हणाले, असल्या रोगांकडे बघायला मला वेळ नाही, त्या बाईला सांग प्रथम पैसे औषधे मागून. माझा तर्क खरा ठरला होता. आता आज जाण्याची पण आवश्यकता नव्हती. मी दरवाजापाशी गेले, तोच एका अनोळखी माणसानं मला हाक मारली. त्याच्या कपड्यावरून तो ड्रायव्हर दिसत होता. बाई हे घ्या 10 रुपये, अगोदर आज जा आणि तपासून घ्या, मला पैसे मग आणून द्या. डॉक्टरबद्दलचा तिरस्कार त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. मला आज जावेच लागले. माझ्याकडे त्या डॉक्टरने इतके तिरस्काराने पाहिले की मला वाटू लागलं की हे सोंग टाकून देऊन थोड थोड त्याची हजेरी घ्यावी. तेवढ्यात कंपाऊंडर पुन्हा आत आला. डॉक्टर तुम्ही सांगितलेलं औषध संपलंय, माझ्याकडे हळूच पाहत ह्या बाईला काय समजतं इंग्लिश, अशा खात्रीनं ते इंग्लिशमध्ये म्हणाले. दे तशीच बाटली काहीतरी भरून, त्यांना काय कळतंय त्या, तुम्हीच जरा इकडे या. डॉक्टर नाईलाजाने आत गेले. ती संधी साधून मी बाहेर आले. मनात म्हटलं कारण नसताना त्याचे हात नकोत माझ्या अंगाला. ज्या माणसाला गरीब लोकांना फसवायला कशाची दिक्कत वाटत नाही आणि दाराशी 2-2 मोटारी असताना पैशांचा मोह सुटत नाही, तो माणूस पुढे बायकोला फसवायला देखील कचरणार नाही, हा विचार माझ्या मनात पक्का झाला. मी बाहेर येताच त्यांनी मला 10 रुपये दिले होते, त्यांच्यापाशी मी गेले. आपण जर माझ्याबरोबर येऊ शकाल तर आपले पैसे मी परत देईन, मी इथून जवळच राहते. आम्ही दवाखान्याच्या बाहेर आलो. ह्या बाजूला या, माझी गाडी मी तिथं उभी केली आहे. माझा अंदाज चुकला नव्हता तर, पण त्याच्या मोटारीपाशी जाताच मला आश्चर्य वाटलं. त्याची मोटार म्हणजे भाडोत्री वाहन होते, तो टॅक्सी ड्रायव्हर होता. मी मागच्या सीटवर बसले. गाडी चालू करता करता तो म्हणाला, काय कुसुमताई गाडी कोणत्या बाजूला वळवू. मागच्या सीटवर मी टणकण उडालेच. समोरच्या आरशातून माझ्याकडे पाहत तो म्हणाला, तुम्हाला काय वाटले, वेश बदलला की चेहराही बदलता येतो का. पहिल्या प्रथम मी तुम्हाला नीट ओळखलं नाही हे कबूल करतो मी, तुम्ही कुसुम पटवर्धनच ना. त्याच्या आकाशातल्या प्रतिमेकडे पाहत मी मान डोलावली. मी प्रभाकर भावे, मॅट्रिकला आपण एका वर्गात होतो. तुम्ही ते आणि टॅक्सी ड्रायव्हर. मी ओरडलेच, कारण शाळेतून होणाऱ्या वक्तृत्व सभेतून व शालापत्रकातील निबंधांतून प्रकट होणाऱ्या प्रभाकरच्या महत्वाकांक्षा मी वाचल्या होत्या. होय मीच तो टॅक्सी ड्रायव्हर, पण काय हो टॅक्सी ड्रायव्हर होणं पाप आहे का. डॉक्टर होऊन लबाडी करण्यापेक्षा प्रामाणिकपणे टॅक्सी ड्रायव्हरचा धंदा करणं काय वाईट आहे. आपल्यासारख्या सुशिक्षितांनी अशा धंद्यात लक्ष घातलं तर त्या त्या धंद्यांनाही ऊर्जितावस्था येणार नाही का. तसं नाही हो, पण तुमच्या वडिलांना आईंना हे आवडतं का, तुमच्या भावांना बहिणींना आपला भाऊ टॅक्सी ड्रायव्हर आहे ह्याची लाज नाही वाटत. मी विचारले, लाज अहो त्यांना अभिमान वाटतो अभिमान. माझा एक भाऊ कॉन्ट्रॅक्टर आहे, एक भाऊ बँकेचा मॅनेजर आहे, पण त्या सगळ्यांना माझा अभिमान वाटतो. बहिणीचा नवरा तर ICS आहे, पण आमचे स्नेहसंबंधही चांगले आहेत. आमच्याकडच्या सगळ्या माणसांचं एकच तत्व आहे, पोटाला देणारा कोणताही उद्योगधंदा वाईट नसतो, हलका नसतो. मात्र जो धंदा पत्करू त्यात प्रामाणिकपणा व सचोटी हवी. प्रत्येक धंद्याची मूलतत्वे नीती नियम ठरलेली असतात. त्या त्या मूल्यांना धक्का न लावता व माणूस की न सोडता काहीही केल्यास त्यातली पवित्रता नष्ट होत नाही. अशा मतांची सर्व माणसे आमच्याकडे असल्यामुळे मला कुणीही हिडीसपिडीस करीत नाही. ICS जावई किंवा बँकेचा मॅनेजर असलेला मुलगा ह्यासाठी जितका आप राखला जातो त्याच प्रमाणात माझाही राखला जातो. आणि माझं काय वाईट चाललंय, मालकीची मोटार आहे मी, कुणाचा गुलाम नाही, बंदा नाही, सेवक नाही. एखाद दिवशी 12-12 तास गाडी चालवतो, नाहीतर 2 तासात घरी परततो. दिवसाला 20-25 रुपये सहज मिळतात. माझी स्वतंत्र वृत्ती पाहून वडिलांनी मला केव्हाच नोकरी करू नको म्हणून बजावले होते. राजा आहे मी राजा. मुंबईचा सगळ्यांना कंटाळा आला की आम्ही सगळे महाबळेश्वरला जाऊन येतो, गाडी गरजेच आहे. तुमची बायको पण ह्याच मताची आहे का हो, कारण आम्ही बायका उगीच खोट्या प्रतिष्ठेच्या कल्पना उराशी बाळगून असतो. ह्यावर प्रभाकर जोर जोरात असंच सुटला. माझं लग्नच झालेलं नाही अजून, माझ्या विचारांना जुळणारी मुलगी मिळेपर्यंत मी लग्नच करणार नाही. डॉक्टर होऊन गरिबांना पिळायचे, वकील होऊन उघड उघड गळे कापायचे, त्यापेक्षा मी टॅक्सी ड्रायव्हरच बरं आहे. त्या लोकांपेक्षा माझा दर्जा उच्च आहे, कारण माझ्या आयुष्याशी मी प्रामाणिक आहे. मीटर दाखवेल तेवढा आकडा वसूल करायचा. मी घरी पोहोचले ते हे विचार घेऊनच. बाबांनी आकाश पाताळ एक केलं, पण मी मेरू पर्वतासारखी स्थितप्रज्ञ होते.
शेवटी बाबांनी निर्वाणीचं अस्त्र काढलं. माझा एक जावई डॉक्टर आहे, एक वकील आहे, एक इंजिनियर आहे आणि एक जावई काय टॅक्सी ड्रायव्हर आहे म्हणून सांगू. त्या फत्तुरड्या माणसाबरोबर लग्न करायचं असेल तर तुझा माझा संबंध खलास. मी बाहेर पडले आणि कुसुम पटवर्धनची सौ कुसुम भावे झाली. लग्नापूर्वी सासूबाईंनी यांना विचारलं, काय रे तू जिला पसंत केलंयस तिला तुझा धंदा माहीत आहे ना? हे म्हणाले, बिलकुल मान्य, मी ड्रायव्हर आहे तर तिची क्लीनर व्हायची तयारी आहे. मग काय नाना, माझ्याकडे चहा घ्यायला हरकत नाही ना? बिलकुल नाही, जेवायला सुद्धा हरकत नाही. पण तू बोलावतीयस कुठे? ठीक आहे, आता सोडतच नाही तुम्हाला. कुसुम चहा करायला आत गेली. मी फोटो पुन्हा पाहू लागलो. आता माझ्या पाहण्याला निराळाच अर्थ आला होता. तोच कुसुमचे यजमान बाहेरून आले. त्यांनी मला लगेच नमस्कार केला. कुसुम तेवढ्यात बाहेर आली आणि आमची ओळख करून देऊन पुन्हा आत गेली. मला हे माहीत आहे, 8-10 दिवसांपूर्वीच मी यांना टॅक्सीनं गिरगावात सोडलं होतं. आम्ही खूपच हसलो. प्रभाकर पंतांनी मला त्यांच्या धंद्यातील सगळी माहिती व बारीक सारीक खाचाखोचा सांगितल्या आणि प्राप्ती किती होते, मोटारवर किती खर्च करावा लागतो, कर किती भरावा लागतो वगैरे सविस्तर माहिती पुरवली. मला कुसुमचा नवरा एकदम आवडला आणि आजपर्यंत टॅक्सी ड्रायव्हरबद्दल जो एक प्रकारचा अनादर व अडी मनात होती ती साफ बदलली. टॅक्सी ड्रायव्हरचे जग काहीसे निराळेच असते आणि त्या जगात त्यांची स्वतःची निराळी मूल्ये असतात. जीवनाचा विशिष्ट दृष्टिकोन आहे याची खात्री पटली. कुसुम चहा घेऊन बाहेर आली. तुझ्या बहिणी तरी तुझ्याकडे येतात की नाही? दोघी जणी येत नाही, फक्त मंदा येते. पण ती येते ती फक्त श्रीमंती दाखवण्यासाठीच येते. मला हिणवण्याचा तिचा हेतू अगदी स्पष्टपणे दिसून येतो. पण आता तिला तसं कधीच तुला हिणवता येणार नाही, प्रभाकर म्हणाले. का? आम्ही दोघांनी एकदम विचारलं. ती एक गंमतच झाली. परवा मंदेचे यजमान उर्फ आमचे साडू इंजिनियर साहेब योगायोगाने माझ्याच टॅक्सीत बसले. मी ओळख दाखवली नाही पण ते पण काही बोलले नाही. त्यांच्या पाठोपाठ आणखीन एक गृहस्थ टॅक्सीत बसला. मी गाडी चालू केली. त्या दुसऱ्या गृहस्थाने आमच्या साडूच्या हातात 100 दोन नोटा ठेवल्या. मी आरशातून बघतोय ही गोष्ट फक्त पैसे देणाऱ्यानेच पाहिली होती आणि आज माझी कोर्टात साक्ष. ते पैसे त्या गृहस्थांनी आमच्या साडूंना लाच म्हणून दिले होते आणि त्या अगोदरच त्याने व्यवस्थित सापळा तयार केला होता. माझा गाडी नंबर पण त्याने मुद्दाम टिपून घेतला होता. आज मी कोर्टात नुसतं त्यांनी पैसे घेतले होते असे सांगितले की आमच्या बाबासाहेबांचे जामात पुन्हा चतुर्भुज होतील. हो का? हो का? मग अडकवा चांगलं त्यांना. ऐट उतरे त्या मंदेची. कालच मला नवीन हिऱ्याच्या पाटल्या दाखवायला आली होती. बाईसाहेब, खरी मजा तर यापुढेच. आजच मंदेनं मला अचानक अडवलं. त्याच त्या हिऱ्यांच्या पाटल्या माझ्यापुढे करीत ती म्हणाली, ह्या बांगड्या कुसुमच्या झाल्या असंच समजा, पण आज कोर्टात खरी साक्ष देऊ नका. बोल, हव्यात त्या पाटल्या तुला? इतका वेळ शांत असलेली कुसुम उसळून म्हणाली, तिला सांगा माणूस की तुम्ही पैशांना विकलीत, त्याचप्रमाणे माणूस की पैसे देऊन विकत मिळते असं समजू नका. अगदी हेच उत्तर दिलं मी आणि गाडी जोरात चालू केली. आज मी आमच्या साडूंना वाचवणार आहे. आपण आपलं सरळ रेषेत चालावं मोटारच्या बोनेटप्रमाणे. बरं आहे, आमची कोर्टात जायची वेळ झाली. प्रभाकर निघून गेली. कुसुम त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे अभिमानानं पाहत होती. माझे शब्द मला पुन्हा आठवले. बाबासाहेब, 4 मुली, तुमची कुसुम जरा निराळीच, बरं का? वपूंच्या कथा वाचताना खूप गंमत येते. छोट्या छोट्याशा कथा असतात, छोटी छोटी कॅरेक्टर्स असतात आणि त्यांची जी गोष्ट बांधली असते त्या गोष्टीतून आयुष्याकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन देतात आपले वपू.